होमेकर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आपलं किचन ऑर्गनाइज करायचं म्हणजे ऑर्गनायझर्स तर, तर हवेतच मग ते डीआयवाय असोत किंवा मग रेडीमेड ऑर्गनायझर्सने किचन व्यवस्थित ऑर्गनाइज होतं यात काही शंकाच नाही तर मग आज मी तुमच्याबरोबर आपल्या किचन साठी लागणारे असे काही बेसिक पण युनिक ऑर्गनायझर्स शेअर करणार आहे पण हे ऑर्गनायझर्स शेअर करताना त्याच्या ड्रॉबॅक सहित ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला जर एखादा ऑर्गनायझर आवडलाच आणि जर तुम्हाला तो घ्यायचा असेलच तर त्याचे ड्रॉबॅक सुद्धा माहिती असायलाच हवे नाही का तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू मैत्रिणी सेल्फ अडेझिव्ह ऑर्गनायझर्स हे तर सध्या खूप पॉप्युलर आहेत का तर त्यासाठी आपल्याला कुठेही ड्रिल करावं लागत नाही कुठे खेळा मारावा लागत नाही व्यवस्थित ते स्टिक होतात पण त्याचा एक ड्रॉबॅक असा देखील असतो की हे जे स्टिकर्स असतात ते लॉंग टर्म असतात म्हणजे काही काळानंतर ते आपोआप अप निसटतात आणि मग ऑर्गनायझर आपल्याला वापरता येत नाही मग आता यावर सोल्युशन म्हणून हा एक वेगळा ऑर्गनायझर तर या ऑर्गनायझर साठी असे हे व्हॅक्युम हुक्स दिलेले आहेत सिंक ऑर्गनाइज करण्यासाठी एक कॉर्नर ऑर्गनायझर मी घेतलेला आहे त्यामुळे याचा शेप असा ट्रायंगल आहे खूप इझी आहे असे हे व्हॅक्युम हुक्स इन्स्टॉल करणं पुढे आपण व्हिडिओ मध्ये हा ऑर्गनायझर कसा इन्स्टॉल करायचा हे तर पाहणारच आहोत तर चला मग आपला सिंक एरिया आपण या ऑर्गनाइज करूयात तर मी सिंकच्या या कॉर्नरला हा ऑर्गनायझर लावणार आहे त्यामुळे लावण्यापूर्वी इथल्या टाईल्स व्यवस्थित स्वच्छ घासून अगदी पुसून ड्राय करून घेतल्यात यानंतर व्यवस्थित मेजरमेंट घेऊन मार्क करून घेतलेला आहे म्हणजे हे हुक्स बरोबर तिथेच बसवता येतील या हुक्सच्या आतमध्ये एक रबर कॅप आहे आणि वरून प्लास्टिकची कॅप आहे तर हे जे आतलं रबरचं हुक आहे ते अशा पद्धतीने अगदी जोरात प्रेस करून बसवायचं आणि त्यावरती ही रबर कॅप आणि याला वरती एक असा प्लास्टिक स्क्रू दिलेला आहे तो व्यवस्थित टाईट केला म्हणजे हा व्हॅक्युम हुक टाईट होतो अशाच पद्धतीने दुसरा हुक देखील इथे टाईल्स वर बसवून घेतला दोन्ही हुक्स व्यवस्थित घट्ट बसलेत का हे एकदा चेक करायचं आणि हा ऑर्गनायझर या दोन्ही हुक्स मध्ये बसवायचा हा ऑर्गनायझर आता व्यवस्थित इन्स्टॉल झालेला आहे आता आपण यामध्ये सामान ठेवूयात सिंकच्या जवळ असणारा सगळा पसारा आता यामध्ये बसेल जसं की डिशवॉशिंग जेल काही आपल्या वेगवेगळ्या घासण्या असतील सोप वापरत असाल तर तो असेल एखादा ब्रश आपल्या हँड ग्ल असतील एखादा नॅपकिन असेल तो देखील यामध्ये व्यवस्थित बसेल एक छोटासा प्लांटर देखील त्या शेजारी ठेवलाय जस्ट हा एरिया डेकोरेट करण्यासाठी तर असा हा आपला अगदी युनिक सिंक ऑर्गनायझर आहे पण आता महत्वाची गोष्ट हे जे हुक्स आहेत ते व्हॅक्युम हुक्स आहेत मग ते निघत नाहीत का तर असं अजिबात नाही हे हुक्स सुद्धा निघतात पहिली गोष्ट म्हणजे हे हुक्स टाईट बसण्यासाठी सर्फेस अगदी इव्हन हव्या हवा म्हणजे अगदी प्लेन सर्फेस हवा टाईल्सच हव्यात पण त्या अगदी प्लेन टाईल्स हव्यात आणि लावताना मी जर सांगितलं तसं सा, अजिबात पाणी नको पूर्ण ड्राय टाईल्स हवी चिकट वगैरे नको तरच हे हुक्स व्यवस्थित बसणार आहेत बरं एवढी सगळी काळजी घेऊन सुद्धा हे हुक्स लागल्यानंतर तुम्ही जर त्याच्यामध्ये जास्त ओझं ठेवलं तरी देखील ते निघू शकतात त्याला एक लिमिटेशन्स आहे तुम्ही जास्त ओझं याच्यावरती ठेवू शकत नाही पण तरी देखील याचा प्लस पॉइंट इथे असा आहे की जरी हे व्हॅक्युम हुक्स निघालेच तरी सुद्धा आपण ते पुन्हा बसवू शकतो म्हणजे जसं सेल्फ सेल्फेव्ह हुकच कसं असतं ते जर सेल्फ हुक एकदा निघाला की त्याच्या पाठीमागचा जो, जो जो गम असतो असतो तो, तो संपूर्ण निघून जातो आणि पुन्हा तो स्टिकर आपण लावू शकत नाही बरोबर ना, बरो बर ना? पण इथे मात्र तसं नाहीये ही एक आपल्याला सेफ आहे की हे हुक्स जरी निघाले तरी सुद्धा आपण पुन्हा ते बसवू शकतो ठीक आहे हा एक याचा प्लस पॉईंट वाटला मला म्हणून तर मी हा व्हॅक्युम हुक्स असणारा ऑर्गनायझर घेतला बाकी दिसायला देखील छान आहे एकदम क्वालिटी देखील त्याची व्यवस्थित आहे फक्त एवढंच आहे की व्हॅक्युम बुक्स मधून निघू शकतात तेवढी फक्त तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आपली क्रॉकरी किंवा अगदी स्टीलच्या डिश ऑर्गनाईज करण्यासाठी स्टीलच्या ऑर्गनायझर खूप सारे असतात पण आज मी तुमच्याबरोबर एक वेगळा ऑर्गनायझर शेअर करणार आहे तो म्हणजे असा हा ड्रॉवर ऑर्गनायझर ड्रॉवर्स मध्ये जर तुम्हाला प्लेट्स किंवा क्रॉकरी अरेंज करायची असेल तर त्यासाठी हा उत्तम आहे यामध्ये दोन प्लास्टिकच्या प्लेट्स दिलेल्या आहेत आणि एक एक्सटेंडेबल प्लेट त्याबरोबर असे छोटे छोटे बारा हुक्स तर सगळ्यात आधी आपण हा फिक्स करून घेऊयात म्हणजे ह्या ज्या दोन प्लेट्स आहेत त्यापैकी एका प्लेट्सला पहा अशा खाचा दिलेल्या आहेत त्यामध्ये दुसरी प्लेट अडकवायची म्हणजे हे टाईट बसतं आणि यापेक्षा तुम्हाला थोडासा जर तो, तो एक्सटेंड करायचा असेल तर त्यासाठी ही एक्सटेंडेबल प्लेट सुद्धा दिलेली आहे ती अशा पद्धतीने फिक्स करून घ्यायची आता यानंतर जे आपल्याला बारा हुक्स दिलेले आहेत ते या होल मध्ये आपल्याला हव्या त्या डिस्टन्स वरती आपण ते ऑर्गनाईज करू शकतो यावर मी हे आठ हुक्स बसवून घेतलेले आहेत आणि आता हा ऑर्गनायझर आपला रेडी झाला आता आपण तो ड्रॉवर मध्ये बसूयात माझा हा ड्रॉवर मोठा आहे त्यामुळे तुम्हाला इथे हा ऑर्गनायझर छोटा वाटत असेल पण ज्यांचे ड्रॉवर्स किंवा सेक्शन कम्फर्टेबल आहे हा ऑर्गनायझर टाईट बसावा यासाठी पाठीमागे मी ही एक्सटेंडेबल प्लेट दिलेली आहे ती सुद्धा लावून घेतली आणि यामध्ये मी ऑर्गनाइज इथे केलेली आहे ती म्हणजे क्रॉकरी आता अशा पद्धतीने ही क्रॉकरी सेट केल्यानंतर तुम्ही ड्रॉवर अगदी पुढे मागे ओढलात तरी सुद्धा ही क्रॉकरी अजिबात आता हा ऑर्गनायझर छान आहे पण तरीही याला टेन आउट ऑफ एटच मार्क्स का तेही सांगते तर पहा हे जे हुक्स आहेत ना ते एकदम टाईट बसत नाहीत ते थोडेसे लूज आहेत म्हणजे जास्त जड असणाऱ्या प्लेट्स वगैरे तुम्ही जर ठेवल्या तर हे हुक्स लगेच निघून येतील मी नुसता हा ऑर्गनायझर उलटा जरी केला ना तरी हे हुक्स निसटत आहेत म्हणजे ते टाईट आहेत पण यावर माझ्याकडे एक सोल्युशन आहे ते म्हणजे हा ऑर्गनायझर असा उलटा वापरायचा का तर पहा हे जे हुक्स आहेत ना त्याला दोन साईडनी अशा खाचा आहेत ज्या या होल आत आतमध्ये घालायच्यात आणि हा स्क्रू फिरवायचा आहे म्हणजे पहा मी तुम्हाला जवळून दाखवते हा स्क्रू आणि हे जे होल आहे ते व्यवस्थित एकमेकांचे मॅच करायचं आणि ते, करा ते फिरवायचे या पद्धतीने जर हे हुक्स लावले तर ते अजिबात निघत नाहीत कितीही ऑर्गनायझर हलवला तरी निघत नाहीत तर याच पद्धतीने या मी आता हे सगळे हुक्स लावून घेते तर आता हा ऑर्गनायझर मी घेतलेला आहे तो म्हणजे माझ्या क्रॉकर युनिटसाठी तर तो अशा पद्धतीने मी हा इथे ठेवून घेतलेला आहे आणि यावर आता एक एक प्लेट ऑर्गनाइज करते हा ऑर्गनायझर मी असा आडवा ठेवलेला आहे म्हणजे एका साइड न मला प्लेट्स काढूनही घेता येतील किंवा बाउल्स हवे असतील तर ते सुद्धा काढता येतील यासाठी तर पहा याच्या ड्रॉबॅक्स वरती सुद्धा आपण सोल्युशन काढलं आणि व्यवस्थित क्रॉकरी अरेंज झाली तर पहा या ऑर्गनायझरचे ड्रॉबॅक सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत पण तरी देखील जर तुम्हाला तो आवडला असेल आणि घ्यायचा असेल तर तो या अशा पद्धतीने युज करा म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये डिश अरेंज होती आणि त्या पडणार देखील यानंतर आपला ऑर्गनायझर म्हणजे ही थ्री टायर रॅक जी मी घेतली आहे खास कास्ट आयरनच्या भांड्यांसाठी तर पहा कास्ट आयरनची भांडी एकदम जड असतात आणि ती ऑर्गनाइज करण्यासाठी काहीतरी रफ अँड टफच हवं नाही का तर त्यामुळे हा ऑर्गनायझर मी घेतलेला आहे आणि यामध्ये पहा ही अशी भांडी मी ऑर्गनाईज केली सगळ्यात खाली कढई ठेवलेली आहे एकात एक लोखंडी कढई आणि का कढई आहे दोन्ही खूप जड आहेत त्यामुळे अगदी खाली ठेवलेले आहेत मी त्याच्या वरती एक स्किलेट आहे आणि त्यामध्येच पात्र देखील ठेवलेले आहे हे देखील दोन्ही खूप जड आहे आणि त्याच्यावरती लोखंडी तवा आणि त्या तव्यावरती एक मातीचा तवा आता हा ऑर्गनायझर मी किचन ओट्याच्या खालच्या कॅबिनेट मध्ये एका साइड ला ठेवलेला आहे हा पहा अशा पद्धतीने आणि ही सगळी भांडी अगदी व्यवस्थित माझी इथे अशी ऑर्गनायझर हा अगदी छोटासा पण दिसायला देखणा असा आपल्या किचन मध्ये उपयोग येणारा छोटासा ऑर्गनायझर आहे मला तर हा फार आवडतो अगदी आपल्या हाताच्या पंजावरती बसतो एवढासा छोटासाच आहे खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण याचा उपयोग करू शकतो तर मी कुठे उपयोग करते तर पहा अशा छोटे छोटे पाऊचेस आपल्या घरामध्ये आलेले असतात कधी फ्री मिळालेले असतात तर कधी आपण आणलेले असतात आणि ते छोटेसे पाऊचेस असे कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसतात आणि मग आपण ते विसरतो तर त्यामुळे असा एखादा छोटासा ऑर्गनायझर असेल ना तर त्यामध्ये हे सगळे पाऊचेस व्यवस्थित बसतात आणि दिसतातही की आपल्याकडे काय काय आहे आता यामध्ये मी हे सगळे पाऊच ठेवले आणि आता हा छोटासा ऑर्गनायझर मी ठेवणार आहे माझ्या ड्रॉवर मधल्या एका ट्रे मध्ये जिथे या अशाच काही बारीक सारीक गोष्टी मी ठेवत असते थे। आता हा ड्रॉवर उघडला की सगळे पाऊच मला एका जागी मिळतील आणि ते असता पडणार हा देखील आहे एक छोटासा ऑर्गनायझर ज्याला आपण स्पून होल्डर म्हणू शकतो पण जे आपले बारीक सारीक चमचे वगैरे असतात खरं तर ते ऑर्गनाईज करण्यासाठी हा होल्डर आपण वापरतो पण मी इथे छोटेसे चमचे नाही तर काही मोठ्या गोष्टी यामध्ये ऑर्गनाईज करणार आहे या ऑर्गनायझरला खालून देखील होल आहेत आणि कडेने देखील अशी छोटीशी डिझाईन आहे त्यामुळे यामध्ये आत हवा आत बाहेर केली जाईल अशी हवा कोंडली जाणार नाही त्यामुळे हा ऑर्गनायझर मी वापरते वुडन स्पॅच्युलास ठेवण्यासाठी पहा असे जे वुडन स्पॅच्युलास आपण जे यूज करतो ते जर व्यवस्थित ड्राय नाहीच झाले तर ते त्याच्यावरती लगेच फंगस क्रिएट होतो म्हणजे मी आधी ड्रॉवर मध्ये ठेवायचे पण ड्रॉवर मध्ये त्याला हवा लागायची नाही आणि मग काही कारणाने ते खराब होत चालले होते त्यामुळे मी आता ते बाहेर काउंटर टॉप वरतीच ठेवते पण या अशा ऑर्गनायझर मध्ये यात ठेवल्यामुळे व्यवस्थित ते हवेशीर राहतात आणि जरी ओले असले तरी ते व्यवस्थित ऑर्गनाईज होतात आणि हळूहळू ते ड्राय होतात दिसायलाही खूप छान आहे हा ऑर्गनायझर आणि यामध्ये खूप वेगवेगळ्या साईज मिळतात म्हणजे तुमच्याकडे किती स्पॅच्युलाज आहेत त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त साईजचा सा, यामध्ये सिलेक्ट करू शकता तर मैत्रिणीनो असे हे पाच युनिक ऑर्गनायझर्स मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तुम्हाला यातला कोणता ऑर्गनायझर आवडला जरूर कॉमेंट करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा आपण भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय